तर बिग बॉसच्या घरात आखेरकार झालेलं आहे इव्हिक्शन, ते कोणाचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 4 जण हे नॉमिनेशनमध्ये आले होते. त्यांच्यापैकी होते अभिजित सावंत, सूरज चव्हाण, योगिता आणि निखिल दामले. तर मित्रांनो, हे 4 जे होते याच्यापैकी मी लगेच चालू करून टाकतो की सूरज सेफ झालेला आहे. हो मित्रांनो, सगळ्यात स्टार्टिंगला सगळ्यात जास्त मतं पडून सूरज चव्हाण हा सेफ झालेला आहे. आणि सूरजला सगळ्यात जास्त मत आहे, जवळपास 60% मतं सूरज चव्हाणलाच पडलेली आहे. तर मित्रांनो, राहिले आता अभिजित, निखिल आणि योगिता. तर मित्रांनो, अभिजित सावंत पण सेफ झालेला आहे. अभिजित सावंतचे खूप तगडे फॅन्स आहे. इंडियन आयडलचा पण तो विनर होता, त्यामुळे अभिजित सावंत पण सेफ झालेला आहे. आता राहिले योगिता आणि निखिल मित्रांनो. तर मित्रांनो, योगिताकडून आत्ता लगेच TRP भेटायला बिग बॉसला चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल की योगिताला बिग बॉसच्या घराच्या बाहेर घालवायचं नाहीये. जसं तर वोटिंगनी जरी म्हटलं तरी वोटिंगनी पण निखिलला सगळ्यात कमी मतं आहे. आणि गेम वाईज जरी म्हटलं तरी निखिल बिग बॉसच्या घरात काहीच दिसत नाहीये. मागच्या वेळेस इव्हिक्शन झालं नव्हतं, तर या वेळेस कन्फर्म इव्हिक्शन होणार आणि इव्हिक्शन होणार 90% निखिल दामलेचं. हो मित्रांनो, निखिल दामलेचं गेम बिग बॉसमध्ये संपलेलं आहे. तर हीच न्यूज घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो होतो. तर तुम्हाला काय वाटतं की जो निखिलचा गेम संपवायचा बिग बॉसने निर्णय घेतलेला आहे तो बरोबर होता की निखिलला अजून चान्स द्यायला पाहिजे होते? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.